अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याची एकोणतास एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या कार्यस्थळावर होते या सभेसाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटेसाहेब खरं म्हणजे ह्या कारखान्याला सालामध्ये फार मोठी मदत ज्यांनी केली जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकररावजी नवले आणि कार बँकेचे ज्येष्ठ माझे सहकारी संचालक अमितजी भांगरे आपल्या अकोले तालुका गल्सी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलरावजी तासकर साहेब या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर भाजपचे नेते जिजा जिल्हा परिषद सदस्य जालिंदरजी साहेब विजय देशमुख साहेब गिरजाजीबा जाधव तळपाडे साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंदाजी तिकांडे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सोने बापू गुरुजी शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर मोरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादा पाटील वाक्सवरे शिवसेनेचे नेते महेश नवले काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय उत्कर्षा रुपवते या अगस्ती कारखान्याला अत्यंत अडचणीच्या काळामध्ये जवळजवळ तेरा कोटी रुपयांचं जे मदत खरं म्हणजे कारखान्याला केली त्या आपल्या पतसंस्थेचे दोन्ही चेअरमन आदरणीय भाऊ पाटील नवले आदरणीय मालुंजकर आणि आपल्या कारखान्याचे संचालक पतसंस्थेचे चेअरमन स्त्रीत अशोकरावजी देशमुख साहेब आपल्या प मार्केट कमिटीचे माजी चेअरमन रावसाहेबजी वाळून आपल्या दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन गोरक्ष मालुंजकर कृषीभूषण किशनराव पोखरकर भाऊसाहेब कासार खरीद विक्री संघाचे चेअरमन प्रकाशराव नायकवाडी आपले माजी संचालक बाळासाहेब देशमुख दूध संघाचे माजी चेअरमन डुमरे पाटील आपल्या कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नायकवाडी शेतकरी संघटनेचे नेते सुरेशजी नवले अशोकराव नवले आपल्या इंदुरीचे पत्रकार श्रीत पोखरकर श्रीत आवारी मीडियाचे श्रीत गणेश आवारी शिर्के सरोदे मंडलिक सर्वच मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व माझे ऊस उत्पादक सभासद कारखान्याचे चे व्हाईस चेअरमन आदरणीय सुनीताताई भांगरे सर्व माझे सहकारी संचालक कारखान्याचे यमडी सुरित कापडनीस सगळे कारखान्याच्या प्रमुख खरं म्हणजे ज्यांनी खूप आदर्श अशी शेती आपली पिकवून जे काही फार मोठं टनेज एकरी उत्पादित केलं आणि त्यांना आज जे काही प्रशस्तीपत्र आपण कारखान्याने दिले ते सर्व माझे ऊस उत्पादक शेतकरी बंधू सर्व मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो खरं म्हणजे एकवीस बावीसचा गळित हंगाम सुरू करताना खूप अडचणी कारखान्याला आपल्या आल्या सीझन सुरू होण्याच्या अगोदर आपली कारखान्याची निवडणूक सुरू होते सुरू झालेली होती आणि म्हणून बँकेचे प्रपोजल सगळं बरेच अडचणीचे प्रश्न त्या काळामध्ये आमचे निर्माण झाले परंतु अथक प्रयत्न करून जिल्हा सहकारी बँकेनं मधोकररावजी आम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून कारखान्याची थकबाकी अल्पमुदत कर्जाची असताना नवीन कर्ज वाटप मिळायला अडचणी होत्या परंतु ह्या सगळ्या अडचणी बँकेच्या संचालक मंडळ आणि चेअरमन साहेबांनी आमच्या सोडवल्या आणि त्यावेळेस आपल्याला सत्याऐंशी कोटी रुपये मंजूर केले बँकेनं आणि मागची थकबाकी जवळजवळ एकसष्ट कोटी त्याच्यातून सत्तावन्न कोटी त्याच्यातून आपण हे करून आम्हाला चाळीसशे कोटी रुपये सिझन करता उपलब्ध झाले आणि तो सिझन आम्ही सर्व संचालक मंडळाचा जो काही मनोदय होता का किमान पाच लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट आपण बावीस तेवीसच्या हंगामामध्ये आपण ठेवलेलो ठेवलेलोत परंतु अत्यंत अडचणीची परिस्थिती सगळ्यात महाराष्ट्रामध्ये उसाच्या संदर्भात होती अतिवृष्टी झाली खूप रोग सगळ्या ऊसांवर गेले आणि खूप मोठी हानी सगळ्या आमच्या शेतकरी सभासदांची झाली खूप टनेज घटलं आणि म्हणून बावीस तेवीसच्या गळीत हंगामामध्ये आपल्याला तीन लाख सत्त्याण्णव हजार एकशे अकरा टनाचं मेट्रिक टनाचं गाळप आपण करू शकलो त्या त्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आपण दोन लाख छप्पन हजार तीनशे सत्तावीस मेट्रिक टन आपण कार्यक्षेत्रामध्ये ऊस आपल्याला उपलब्ध झाला कार्यक्षेत्राबाहेर आपण जवळजवळ एक लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मेट्रिक टन बाहेरच्या कार्यक्षेत्रातून गेटक्यांचा ऊस आपण उपलब्ध करू शकलो मला आनंद आहे की इतकी भयानक परिस्थिती ह्या सीझनमध्ये होती कुठेही ऊस मिळत नव्हता सगळे कारखाने गेटक्यांना ला लागल त्या भावानं ऊस आणत होता तरीसुद्धा ह्या सगळ्या गेटक्यांच्या ऊस उत्पादकांनी अगस्ती कारखान्यावर जो विश्वास टाकला गेली अनेक वर्षं ह्या बाहेरच्या गेटकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस आपल्याला मिळतो आणि म्हणून तो एक लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मेट्रिक टन ऊस मिळाला त्यामध्ये नाशिकवरून आपण सोळा हजार मेट्रिक टन ऊस आणला निफाडवरून सतरा हजार मेट्रिक टन ऊस आणला नेवाश्यावरून आपण सेहेचाळीस हजार मेट्रिक टन ऊस आणला श्रीरामपूरवरून पंधरा हजार टन गंगापूर तीन हजार आणि राहुरी तीस हजार असा एकूण आपण गेटकनचा एक लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मेट्रिक टन ऊस आणला आणि म्हणून आपण तीन लाख सत्त्याण्णव हजार एकशे अकरा मेट्रिक टनाचं गाळप करू शकलो आणि म्हणून त्यापासून साखरेचं उत्पादन आपल्याला चार लाख चौतीस हजार वीस असं उत्पादन साखरेचं क्विंटल मिळालं रॉ शुगर त्यामध्ये एक लाख बारा हजार नऊशे ऐंशी क्विंटल श रॉ शुगर आपण तयार केली आणि पांढरी साखर तीन लाख एकवीस हजार चाळीस अशी आपण पांढऱ्या साखरेचं उत्पादन केलं साधारण त्या सीझनमध्ये आपल्याला साखरेचा उतारा दहा पॉईंट त्र्याण्णव टक्के ही आपल्याला साखरेचा उतारा त्यापासून मिळाला गणिताचे एकूण एकशे सदोतीस दिवस आपण गाळप करू शकलो आणि सरासरी प्रति दिनी गाळप एकोणतीसशे तीन आपण करू शकलो आणि हा मोठा तोटा खरं म्हणजे मागच्या सीझनमध्ये मा झाला ह्या सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रम त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा बाहेर गेट वेगनमध्ये सुद्धा आणि सगळ्याच आपल्या कर्मचारी तोडणी कामगार असेल यामध्ये गेला आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेससुद्धा त्या हंगामामध्ये काही लेबर आपल्याला कमी पडलं काही ऊस उत्पादकसुद्धा द्यायला थोडं कमी झालं आणि म्हणून खरं म्हणजे हा आपल्याला तो सीझन आपल्याला कमी मिळाला आणि सरासरी पस्तीसशे टन जर झाला असतं तर मोठ्या प्रमाणात साडेचार लाखापर्यंतसुद्धा आपण तो गाळप करू शकलो असतो परंतु आणि म्हणून आम्ही बावीस तेवीसच्या गाळपात जो ऊस आला त्या ऊसाला आपण पहिलं पेमेंट आपण पहिलं पेमेंट तेवीसशे रुपयांनी सरसगट सगळ्या सकड़ आपले बाहेरचं गेटकेन असेल आपला कार्यक्षेत्रातला ऊस असेल ह्या सर्वांना आपण तेवीसशेप्रमाणे आपण पेमेंट केलेलं आहे आणि एफ आर पी अजून आपल्याला द्यायची शिल्लक राहिलेली आहे ती एफ आर पी आम्ही साधारण दसऱ्याच्या आसपास म्हणजे दिपोळीच्या अगोदर मिळेल ही एफ आर पी आपण त्या याच्यामध्ये आपण देणार आहोत त्यामुळं ह्या वर्षाचा सुद्धा हा मागच्या वर्षाचा सगळा बावीस तेवीसच्या हंगामातला आपण मी त्यांचं हे सांगितलं आपल्याला आणि आता आपण तेवीस चोवीसचासुद्धा चांगल्या पद्धतीचं चा नियोजन ह्या वेळेस आम्ही केलेलं आहे ती मागच्या वेळेस जी अडचण आली तीच अडचण ह्याही वर्षी आली कारण आमचं जवळजवळ खूप मोठं अल्पमुदत कर्ज थकबाकी बँकेची राहिलीच आणि म्हणून ह्याही वेळेस पुष्कळ प्रयत्न करून साधारण एकशे नऊ कोटी आम्हाला अल्पमुदत कर्ज मिळालं त्यातून मागचे साठ एकसष्ट कोटी रुपये त्याच्यातून वजा झाले आणि वर्षी चाळीसशे कोटी रुपये म्हणजे हा संघर्ष हा वाढीव पेमेंट काढाई बँकेकडून घ्यायचं आणि मागचे सगळी देणे द्यायची हा साधारणतः हे दुष्टचक्र आपल्या कारखान्याला सातत्यानं भेडसावत आहे आणि म्हणून खरं म्हणजे ती अडचण सगळी आपण सोडवली खूप परिश्रम त्यासाठी घ्यावे लागले मी तुम्हाला सांगतो बावीस तेवीसचा गळीत हंगाम तर वर्षभर इतकी भयानक परिस्थिती आमच्या सगळ्या संचालक मंडळासमोर होती की जे कर्ज काही आपलं एफ आर पीचं पेमेंट देण्यासाठी आम्ही युनियन बँकेकडून एक अठरा एकोणीस कोटी रुपये कर्ज घेतलो आणि ते कर्ज थकलं त्यांचे हप्ते पाडून आता ते हयात नाहीत माझे सहकारी माझी चेअरमन काहील अशी अशोकराव आणि मी आम्ही दोघांनी त्या बँकेमध्ये जाऊन काही हप्ते पाडून घेत दोन हप्ते फेडले आम्ही पण तिसरा हप्ता रेग्युलर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून ह्या नॅशनाईज बँका खूप लगेच त्याची कारवाई करतात आणि म्हणून त्यांनी जप्तीची कारवाईही अगस्ती कारखान्यावर केली आम्ही सगळी मंडळी हातबल झालो जप्तीची कारवाई केल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेनं पूर्णपणे आमची साखर विक्री बंद केली सगळ्या का बँकेचे जे, जे व्यवहार हो कर आहेत ते व्यवहार सगळे बंद केले कारण ही सगळी जी काही मालमत्ता होती ही युनियन बँकेच्या ताब्यात गेली आणि म्हणून आम्ही पुष्कळ प्रयत्न करत होतो जिल्हा बँकेकडे आम्हाला ते पैसे भरण्यासाठी थोडी मदत करा परंतु थकबाकी असल्यामुळं जिल्हा सहकारी बँक देऊ शकली नाही परंतु खूप अथक प्रयत्न आम्ही केले सगळ्या संचालक मंडळांनी अनेक त्याचा आता सांगायला जर गेलो तर त्या अडचणी परंतु वीस कोटी रुपये आम्ही एक आठ दिवसामध्ये उपलब्ध केले आणि पहिल्यांदा ह्या युनियन बँकेचे वीस कोटी रुपये भरले आणि ही सगळी जिल्हा बँकेची जी, जी काही बंद केलेली सगळी खाती साखर विक्री आणि परत एकदा रेग्युलर आपण आम्ही सुरू केली आणि म्हणून ती अडचण कुठं संपते तर ह्या वेळेची सुद्धा ह्या गळी हंगाम आता आपला चालू गळी हंगाम जो आपण दिपोळीला सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अल्पमुदत कर्ज घ्यायला परत आम्हाला अडचण आहे आणि मग तीच अडचण ती थकबाकी परत राहिल्यामुळं आणि परत ह्या सीजनमध्ये सुद्धा आम्हाला एकशे दहा कोटी रुपये जिल्हा सहकारी बँकेनं मंजूर केले खूप प्रयत्न जिल्हा सहकारी बँकेनं सगळीकडे इतक्या अडचणी असताना किती कर्ज द्यायचं सुद्धा काही मर्यादा असते परंतु हे जर केलं नाही तर कारखाने बंद पडतील आणि म्हणून बँकेनं चांगला निर्णय घेतला त्यांनी मदत केली एकशे दहा कोटी त्याच्यातले साठ कोटी मागचे फेडले आणि परत चाळीस कुटी आम्हाला ह्या सीझनसाठी आपल्याला दिले आणि म्हणून हा तेवीस चोवीसचा गळी थांगा आपल्याला साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला शासन जेव्हा परवानगी देईल त्यावेळेस तो आपण सुरू करू आणि म्हणून त्यासाठी लागणारी सगळं यंत्र यंत्रसामुग्री आपण भरलेली आहेत चांगले सगळे टायर भरलेत ट आपल्या टोळ्या गाडी सेंटरच्या टोळ्या पण भरल्या आहेत टॅक्टरची आपण सगळी सुविधा केली आणि त्यांना लागणारा पहिला जवळजवळ पाच साडेपाच कोटीचा हप्ता या सगळ्या लेबरला आपण दिलेला आहे त्यांना आता दिपोळीला आपल्या पोळ्यासाठी दुसरा हप्ता आम्ही देणार आहोत आणि नंतर कारखाना सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला त्यांना वाटचालीचा तिसरा हप्ता आपण देऊ आणि म्हणून ती सगळी यंत्रणा त्या सगळ्या पैशांची व्यवस्था आपण लेबरच्या याच्यासाठी आपण केलेली आहे आणि सभासदांचंसुद्धा पेमेंट दस दसऱ्या आपल्या दसऱ्याच्या पुढे किंवा दिपोळीच्या आत कधीही आम्ही ते पेमेंटसुद्धा आपण करू अशा पद्धतीचं नियोजन ह्या काळामध्ये सुद्धा आपण केलेलं आणि म्हणून हे सगळं मिळत असताना एक मुद्दा मला सांगायचा राहिला का हे एकशे दहा कोटी अल्पमुदत कर्ज मिळायचे अगोदर आम्ही जे काही आपण साखर विक्री करतो परंतु ह्या शेतकऱ्यांना पेमेंट तेवीसशे रुपयाचं पेमेंट वेळेवर जावं आपल्या बाहेरच्या जा गेटक्यांचं पेमेंट वेळेवर जावं आणि म्हणून काही साखरेतली रक्कम आम्ही इकडं याच्यामध्ये ऊस उत्पादकांना पेमेंट देण्यासाठी वापरली आणि ती अठरा कोटी रुपये आमचं शॉर्ट मार्जिन झालं आणि ते शॉर्ट शॉर्ट मार्जिन भरल्याशिवाय आम्हाला हे कर्ज एकशे दहा कोटीचं कर्ज मिळे ना आणि म्हणून तसाच पहिल्यासारखाच प्रसंग परत कारखान्याच्या सर्व संचालक मंडळापुढे आला परंतु अनेक वेगवेगळ्या वेग वेग व्यापारी मंडळी असतील काही वेगवेगळ्या एजन्सी वेग वेग असतील यांनासुद्धा प्रयत्न करून अगदी नाकीनं आले काय होतं आहे मला माहीत नाही परंतु जिथं जिथं आम्ही जायचं तिथं कोणाचा तरी फोन यायचं का कारखाना बंद पडणार आहे तुम्ही यांना कर्ज देऊ नका तुम्ही यांना पैसे देऊ नका हे सगळी अशा प्रकारचं एक वातावरण आम्ही सगळ्या संचालक मंडळी पद परबतराव नायकवाडी अशोकराव आम्ही चार पाच जण गेल्यानंतर समक्ष या मंडळीने आम्ही सगळं पाहिलेत का हा का प्रयत्न असा होतोय इतक्या एखाद्या घरातल्या आपल्या प्रपंचासारखं इतका जीव तोडून आपण ह्या कारखान्यासाठी प्रयत्न करतो पण हे का मंडळी अशा पद्धतीचं वातावरण करतायत काही समजत नाही परंतु त्याच्यासूनसुद्धा मार्ग काढून पंधरा कोटी रुपये आम्ही उपलब्ध केले तीन कोटी रुपये बँकेकडून घेतले आणि अठरा कोटीचं शॉर्ट माझीन आम्ही भरलं आणि परत एकदा सुरळीत गाडी आपली सुरू झाली परंतु ह्या अडचणी खरं म्हणजे सभासदांपुढं सगळ्यांना माहीत आहे की आपण ह्या अडचणीतून दरवर्षी किमान पाचशे रुपये तरी तोटा प्रत्येक टनामागं हा सगळा आपला साखर विक्री आणि बाकीचं सगळं प्रोसेसिंग खर्च सगळा एकूण पगाराचा खर्च एकूण आपला व्याजाचा खर्च हा सगळा जर करायचं ठरला तर त्याला किमान पाचशे रुपये तोटा पाचशेच्या वर हा तोटा प्रत्येक टनाला येतो आणि हा जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी तोटा दरवर्षी आपल्याला होतो आणि दरवर्षी तो तोटा झाल्यानंतर तेवढाच कर्ज परत जिल्हा बँकेकडं आपला अल्पमुदत कर्जा वाढतं आणि म्हणून हे दुष्टचक्र आपल्याला सातत्याने वेळच होते आणि म्हणून त्यासाठी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उपलब्ध झाला पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये जर पाच साडेपाच लाख टन ऊस उपलब्ध झाला तरच त्या कारखान्याची आपल्या पस्तीसशे टनची जी काय आपलं हे आहे त्याच्यामध्ये ते व्यवस्थितरित्या ते, ते, ते चालू शकतं आणि म्हणून काही प्रमाणामध्ये कधी कधी एफ आर पीची जर आपल्याला पंचवीसशे रुपया शेजारच्या कारखान्याने जास्त दिली तर त्या एफ आर पीपेक्षा सुद्धा काय रक्कम आपण मागच्या पाच वर्षामध्ये जास्त दिलेली आहे आणि ती रक्कमसुद्धा जवळजवळ एकोणीस कोटीची ती रक्कम पाच वर्षामध्ये एफ आर पीपेक्षा आपण जास्त दिल दिलेली आहे आणि म्हणून हा सगळा हिशोब जर पाहिला तर मागच्या वर्षीसुद्धा ज्यावेळेस आपण उसाचं हे सुरू करतो पेमेंटचं ड्राव्हल आम्ही बँकेमध्ये नेतो बँक फक्त अठराशे रुपये देते आणि आपल्याला तर तेवीसशे रुपये बाकीच्या कारखान्यांच्या बरोबरने द्यावे लागतात आणि हा खूप मोठा मृदंड आपल्याला त्याच्यामध्ये पडतो आणि म्हणून ती रक्कम जवळजवळ एकूण सीझनमध्ये एक्क्याण्णव कोटी चौदा लाख चौतीस लाखाची एकूण ती रक्कम होती एकूण पेमेंट आपलं देणं आणि म्हणून अहमदनगर जिल्हा बँकेकडून उत्पादन साखरेवर फक्त अठराशे पंच्याऐंशी रुपयानं त्रेचाळीस कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि आपल्याला द्यायचे होते एक्क्याण्णव कोटी आणि म्हणून बँकेनं एक पंचवीस कोटीचं आमचं जी काही रक्कम आम्ही वीस कोटी जी आ, याला आपल्या युनियन बँकेला आम्ही व्यक्तिगत आपण स्वतः भरली होती पाहून दुसरीकडून आणि मग ती देण्यासाठी पंचवीस कोटी रुपये आम्हाला मिळाले आणि म्हणून साखर विक्रीतून जी काही आपण निर्यात साखर खच्ची साखर एक लाखन काहीतरी सुरू केली त्याच्यामधून सदोतीस कोटी रुपये मिळाले आणि आपल्या पतसंस्थांकून सर्व संचालकांच्या नावा पन्नास पन्नास लाख रुपयाप्रमाणे तेरा कोटी रुपयाचं कर्ज अगस्त्य नागरी पतसंस्था जनलक्ष्मी पतसंस्था आणि मामांची आमची लक्ष्मीपतसंस्था रुंभुडीची ह्या संस्थेने तेरा कोटीचं आम्हाला मदत केली आणि म्हणून हे पेमेंट आपण त्याच्यामध्ये वेळेवर तीनशे तेवीसशे रुपयाचं आपण करू शकलो अशा पद्धतीचं एक आपण जसं बाजारला जातो आणि काय न्याय कसं बाजार करायचा अगदी त्याच्यासारखंच एक अत्यंत दुष्टचक्र खरं म्हणजे आपल्या कारखान्यावर आपल्याला आलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातून बघा आता आपण काय काय मार्ग काढू शकतो कारण ह्या वर्षीचं व्याज एकोणतीस कोटी रुपये नुसतं जिल्हा सहकारी बँकेचं यकुं पतसंस्थेचं एकूण व्याज एकोणतीस कोटी आहे आणि एकूण आमच्या कामगारांचा आपला पगार हा सुद्धा जवळजवळ चोवीस कोटी आहे चोवीस आणि पंचवीस म्हणजे पन्नास कोटीचा हा जो काही मोठा एक भृदंड आहे आणि म्हणून तो कमी केल्याशिवाय आपली सरासरी बसत नाही आणि म्हणून खरं म्हणजे आपल्या जो काही महत्त्वाचा प्रकल्प आपण हा असवनी प्रकल्प आपण सुरू केला आहे आणि म्हणजे त्यामध्ये आम्हाला साधारण आपण मागच्या सीजनला पंच्याऐंशी लाख लिटर उत्पादितात पण याच्यामध्ये पं पंच्याऐंशी लाखाचं उत्पादन आपण केलेलं आहे त्यामध्ये आर एस आहे इथॉनॉल आहे आणि काही एच डी एस आहे आणि म्हणून ह्या तिन्हींमधून साधारण साधारण आपल्याला चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये त्याच्यातून मिळाले आणि त्याच्यातून बाकीचा खर्च जाऊन साधारण अकरा कोटी रुपये आपल्याला त्याच्यातून त्या प्रकल्पातून नफा झाले आणि म्हणून आता फक्त एकच आशेचा किरण दिसतो आहे की हे कर्ज फिटल्यानंतर आता आसवनी प्रकल्पाचं कर्ज आपण साठ कोटी पर्ज कर्ज घेत त्याचा ह्या वर्षी वीस कोटीचा हप्ता झाल्यानंतर फे फिडीला हप्ता आहे आणि पुढच्या वर्षी फक्त एक हप्ता म्हणजे दहा कोटीचा एक हप्ता पुढच्या वर्षाचा एक राहिलेला आहे आणि तो जर तेवढा पुढच्या वर्षीचा हप्ता जर गेला तर ह्या इथेनॉल प्रकल्पामधून साधारण म्हणजे मॉलेशियाचे जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा बऱ्याच पटीनं पैसे आपल्याला ह्या प्रकल्पामधून मिळतात आणि म्हणून हा जो काही निदान किमान पाच पंचवीस कोटीचा जरी याच्यातून आपल्याला हे मिळालं तरी तो एक बरासा हे याच्यामध्ये आपल्याला आप होईल आणि म्हणून तो प्रयत्न खरा म्हणजे चालू आहे आणि म्हणजे अनेक कर्ज वाढण्याचे या कारखान्यावर अनेक प्रश्न आहेत एफ आर पीच्या दरात झालेली वाढ दरवर्षी केंद्र सरकार एफ आर पीच्या दरामध्ये दरवर्षी वाढ करत परंतु त्या प्रमाणामध्ये साखरेचे भाव दिले जात नाहीत आणि तो मोठा फटका खरं म्हणजे सगळ्या कारखानदारीला बसतो ह्यावेळेस ऊस तोडणी व वा वाहतूक खर्चात वाढ झाली आपल्या ऊस तोडणी कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचे पे पेमेंट वाढवते कामगारांचे पगार बारा टक्क्याने वाढले आणि म्हणून हे सगळे इतके वाढीव सगळं पेमेंट अस पगार असतील किंवा तुडी कामगारांचे त्याच्यातल्या लेबरचे पेमेंट असेल हे सातत्यानं वाढत आहेत आणि म्हणून एफ आर पीपेक्षा जास्त दर देण्यासाठी काही वेगवेगळे प्रयत्न आपण काही करू शकू का आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाचा आपल्याला सभासदांकडे आपलं शेअर भांडवल येणं आहे आणि म्हणून माझी विनंती मी करणार आहे का ज्या ऊस उत्पादक ऊस घालतात त्यांनी खरं म्हणजे ते आपलं शेअर भांडवल पूर्ण केलं पाहिजे कारण ज्याचा पाच हजार आहे त्यांनी किमान दहा हजार केलं पाहिजे ज्याचा दहा हजार आहे त्यांनी पंधरा हजाराचा आता ह्या वर्षापासून पुढच्या पाच वर्षामध्ये निवडणुकीची जी काही आपली यादी तयार होईल त्यामध्ये पंधरा हजाराचा पूर्ण शेअर झाल्याशिवाय आपण पूर्ण सभासद होणार नाहीत आणि म्हणून आता आपल्याला सर्व सभासदांना हा शासनाचा हे झालेलं आहे आणि म्हणून तो पंधरा हजाराचा शेअर्स आपल्याला करावा लागेल ते जर पूर्ण केले तर किमान सत्तावीसशे कोटी रुपये त्याच्यातून मिळतील आणि तो हातभार हा आपल्याला ह्या याच्यामध्ये आपल्याला करता येईल अशा अनेक गोष्टी संचित तोटे साधारण एकशात एकशे तेरा कोटीचे संचित कोटे ह्या वर्षामध्ये झालेले आणि म्हणून ते जर भरून काढायचे असतील तर अनेक त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतोय आमच्या कामगारांसाठी ऐच्छिक याची आपण योजना स्वेच्छानिवृत्ती योजना आम्ही काढलेली आहे आणि मग त्यामधूनसुद्धा बऱ्याच का कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे ती हे घेतलेले काही मंडळींनी राजीनामे दिलेत काही कर्मचारी सोडून गेलेत असा जवळजवळ ह्या वर्षी दोन कोटी आणि छप्पन लाखाचा निदान त्याच्यामधून एकून जो पेमेंट करावा लागते कामगाराला तर दोन अडीच कोटी रुपये त्याच्यातून कमी झाले एक दोन वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शंभर एक कर्मचारी तरी ह्या दोन वर्षामध्ये रिटायर होत आहेत आणि म्हणून तो एक ती संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा मोठा जो काही पंचवीस चोवीस कोटीचा भूर्दंड आहे तो भूर्दंड आपल्याला सहन करावा लागेल व्याजामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला व्याज कसं कमी करता येईल हा सुद्धा प्रयत्न करावा लागेल आणि आने म्हणून अनेक प्रयत्न चालू आहेत तुम्हाला सांगतो गेली चार सहा महिने आम्ही एन सी डी सीच्या माध्यमातून जी स्कीम केंद्र सरकारनं जाहीर केली होती तेव्हापासून त्या स्कीममध्ये आम्हाला पंच्याहत्तर कोटीचं आम्ही त्यांच्याकडं कर्ज मागणी केली होती कारण ते जर कर्ज मिळालं तर ते आठ वर्ष फेडीचं कर्ज आहे आणि म्हणून दरवर्षी जे अल्पमुदत कर्ज आपल्याला शंभर कोटी घ्यायचं आणि परत साठ कोटी फिटलं चाळीस कोटी राहिले आणि परत त्या पुढच्या वर्षी त्या अडचणी तर आठ वर्षाची जर परत फिडीचं ते कर्ज जर मिळालं तर थोडंफार रिलीफ आपल्याला ह्या सगळ्या कर्जांचं वर्षाभर थोडं थोडं भरता येईल आणि तो प्रयत्न आपण गेली चार सहा महिने करत होत त्या प्रयत्नाला पण योगायोगानं यश आलं आहे मी एका अभिनंदनाचा ह्या निमित्ताने ठराव मांडणार आहे हे माझं भाषण चालू असतं की ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आपल्या सगळ्यांचे नेते ज्या नेत्यांनी हा कारखाना कसा चांगला चालेल तो प्रयत्न सातत्याने करताय ते अजितदादा करता पवारसाहेब यांनी एक नवीन स्कीम या महाराष्ट्रातील आजारी कारखान्यांसाठी काढली आणि त्या एन सी डी सीच्या कर्जाऐवजी एम एस सी बँकेकडून आठ वर्षाच्या मुदतीचं कर्ज ह्या आजारी कारखान्याला द्यायचं हा निर्णय त्यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये घेतला आहे आणि म्हणून मला थोडा आशेचा किरण वाटतो की कि ते प्रकरण आपल्याला एक महिना पंधरा दिवसामध्ये जर ते पंच्याहत्तर कोटी मिळाले तर ते अल्पमुदत खर्च आपल्याला जिल्हा बँकेचं भरता येईल आणि थोडा रिलीफ आपल्याला मिळेल आणि म्हणून त्यांचा अभिनंदनचा ठराव मी मांडतो आपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करावं आणि म्हणून अशा पद्धतीनं पुष्कळ अडचणीतून हे आपण सगळं करीत असताना खरं म्हणजे ऊस विकास योजनेअंतर्गत आपण साईटवर आधुनिक रोपं तयार करण्याचं आपण शेतकऱ्यांना त्यासाठी रोपं देतो आहे लागल तिथून आम्ही फार अगदी विघणाऱ्यावरून असेल जिथं मिळेल तिथं बेना आणून जे शेतकरी आपल्याचा लागवडी वाढतायत त्या शेतकऱ्यांनासुद्धा बेना अतिशय चांगल्या पद्धतीनेचं चा, काम करतो आहे त्यांच्या बांधावर आपण ते बेणं देतो आहे नवीन चांगल्या जाती निघाले अठरा एकशे एकवीस असेल शहाऐंशी झिरो बत्तीस असेल हे सगळं बेणं देण्याचं सुद्धा आपण काम करतो आहे सुसज्ज असं माती परीक्षण खरं म्हणजे केलंच पाहिजे आज सगळ्यात वाईट अवस्था मी जी पाहतो आहे सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये उन्नीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी आमच्या खात्यामार्फत काही ज्या हे दिलेत की ज्या शेतकऱ्यांना त्याचे औषधं लागली असतील ती औषधं आपण खरं म्हणजे कारखान्यामध्ये उपलब्ध ठेवलेली आहेत उन्हीसाठी त्या उन्हीसाठीसुद्धा आपण ती औषधं शेतकऱ्यांनी न्यावीत लोकरी मावा काही प्रमाणामध्ये मा पडलेला आहे त्यालासुद्धा काही औषधं आपण इथं घेस ऐकून काही आणलेले आहेत काही आपण खरेदी करून पण जर शेतकऱ्यांची अडचण असेल तर त्यांना ती देऊ आणि नंतर काय कपात करायची सधून ती पाहू पण अशा अर्थानं एक चांगल्या चा, पद्धतीचं ऊसाचं चा नियोजनसुद्धा आपण केलेल्या खताची निर्मिती बायोअर्थ खत निर्मिती अतिशय फार चांगल्या खताची निर्मिती आपण केली पण त्याचा उठाव पाहिजे असा उठाव शेतकरी नेत नाही इतकं चांगलं खत आहे बाहेरचे लोक याच्यापेक्षा शंभर रुपये जादा दीडशे रुपये जादा देऊन हे खत ह्या गोन्या नेतात परंतु आम्ही ते का देत नाही का कधीतरी शेतकऱ्याला त्याचा अनुभव आल्यानंतर ते खत नेतील आणि म्हणून असं चांगलं खत आपण उपलब्ध केलं आहे सुद्धा याच्यासाठी आपण ते खत न्यावं खरं म्हणजे कारखाना व्यवस्थापन व कामगारांचे संबंध खूप चांगले संबंध मला त्यांचे जसं ऊस उत्पादकांनी खूप मोठं सहकार्य खर्च म्हणजे आम्हाला केलेलं आहे गेली अठ्ठावीस तीस वर्ष जसा कारखाना सुरू झाला तसं ह्या ऊस उत्पादक शेतकरी जो हो तालुक्यातला आहे ही अगस्ती सहकारी साखर कारखाना हा चाललाच पाहिजे हा मोडता कामा नाही तो जर मोडला तर परत ह्या का कारखा ह्या तालुक्यामध्ये कारखाना होणं शक्य नाही आणि म्हणून तो जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी खूप मोठी मदत केली आहे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे कारण इतकं हा लापेस्टा ह्या तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाहिलेले आहे आठ दहा आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस ऊस वाढलेले पाहिलेले आहेत खोडक्या झालेल्या पाहिलेल्या आहेत आणि म्हणून हे सगळं चित्र आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी सगळी जबाबदारी आपण जास्तीत जास्त ऊस तयार करा हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालेल असं बघा कारण अनेक मंडळी अनेक काही हितशत्रू आपले हा कारखाना कसा मोडीत निघेल हा प्रयत्न ते करतायत आणि म्हणून माझी विनंती अकोले तालुक्यातील सर्व उत्पादक शेतकरी सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे की काय चुकलं काय चुकत असेल आमचं चुकलं तर आम्हाला सांगा आतमध्ये येऊन परंतु ह्या कारखान्याची बदनामी होईल ह्या तालुक्याच्या बदनामीनंतर त्याचं लोड पार सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाईल त्याचा परिणाम गेटक्यांच्या ऊस उत्पादक होऊ नये त्याचा परिणाम आमच्या तोडणी कामगारांना होऊ नये आणि म्हणून जरा काही चुकलं मागलं तर आम्हाला कान धरून सांगा हे तुमचं चुकलं आहे ते दुरुस्त करा ते करण्याचं काम हा शेतकऱ्यांचा सभासदांचा कारखाना आहे ते आपण करूया परंतु हा कारखाना मोडणार नाही याची दक्षता तो सतत चालू राहिला पाहिजे तो प्रयत्न आम्हीसुद्धा अगदी कसा करते ये करता येईल याची जुळाजुळो हा प्रयत्न आपण करतो आहोत आणि म्हणून खरं म्हणजे जिल्हा सहकारी बँक असेल आमचा अगस्ती कारखा आपली अगस्ती पतसंस्था असेल आमच्या पाटलाची जनलक्ष्मी असेल ह्या लोकांचं तर मी किती त्यांनी आभार मानले तरी ते आभार ते होणार नाहीत इतक्या अडचणीच्या काळामध्ये तेरा चौदा कोटीची मदत करणं कुणी करत नाही दहा पैसेसुद्धा मदत कुणी करत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आमच्या कामगारांचे सहा पगार थकले सात थकले होते त्याच्यातला एक काल मी दिला आहे पण त्याचे अजून सहा पगार राहिले आणि म्हणून तो कामगार इतक्या चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतायत कारण आतला मी सकाळीच रिव्ह्यू घेतला आमचे चीफ इंजिनियर श्रीत कानवडे फार नवीन अतिशय चांगले चीफ इंजिनियर आपल्याला मिळालेत सगळी कामं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण त्यांनी आतली सगळी केलेली आहेत आणि म्हणून शेतकीचं डिपार्टमेंट असेल बाहेरच्या केनलासुद्धा सगळे शेतकी डिपार्टमेंटची आमची मंडळी त्याच्या नोंदी घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मला विश्वास आहे की मी गेली जवळजवळ सहा वर्ष जिल्हा सहकारी बँकाचा चेअरमन म्हणून जी काही काम करण्याची संधी तुमच्या ह्या तालुक्यानं मला दिली आणि म्हणून जिल्ह्यामध्ये बाकीचे जे काही गेटकेनचा ऊस मिळण्यामध्ये तोसुद्धा एक माझा फार मोठा मा महत्त्वाचा वाटा आहे खूप चांगले संबंध ह्या लोकांशी माझे आलेत आणि म्हणून ह्या वर्षीसुद्धा दोन ते अडीच लाख टन ऊस हा गेटकेनमधून आपण आणू आपला दोन सव्वा दोन लाख टन ऊस आहे असं चार लाखाचं जर गाळप केलं तर पुढच्या वर्षी थोडं काहीतरी जरा तोंडाला तोंड आपण लावू शकू कारण ऊस साखर संपली आत्ता फक्त आपल्याकडं सत्तावीस ते अठ्ठावीस हजार पोते शिल्लक राहिलेले आहेत आणि साखरेचे बाजार एक आता या पंधरा दिवसापासून अत्यंत चांगले भाव झाले आहेत जवळजवळ साडे सदोतीसशे रुपये सदोतीसशे नव्वद रुपयाचं काल एमचं टेंडर झालं असे चांगले भाव वाढत आहेत आणि म्हणून जर पुढच्या वर्षी असे जर भाव टिकले तर ते सुद्धा एक अत्यंत चांगली परिस्थिती एकूण कमी उसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पैसे कसे मिळतील हा प्रयत्न आपण सगळेजण करत आहोत आणि म्हणून आपल्या साखर कारखान्याची वाटचाल तर दोलायमान तर आहेतच जे काही ती झाकून आपण काही कोणी ठेवलेली नाही परंतु इतक्या आर्थिक अडचणीमध्ये मला थोडा एकूण कर्जाचा हे सांगायचं राहिलं तुम्हाला आणि म्हणून एकूण आता ह्या वर्षाचा आत्ताच्या चा चार नऊ दोन हजार तेवीसपर्यंतची माहिती कर्जाची माहिती समोर सांगतो खेळते भांडवली कर्ज म्हणजे मालतारण आपण साखरेवरचा प्लेस ज्याला म्हणतो ते कर्ज जे आपण उचललं होतं ते चौऱ्याऐंशी कोटी आपण उचललो हो। आणि त्याच्यातून ते एकसष्ट कोटी फेडलं आणि बावीस कोटी रुपये शिल्लक राहिले परंतु त्या बावीस कोटीमधून सुद्धा दोन तीन दिवसामध्ये एक पाच सहा कोटी गेलेत म्हणजे एक पंधरा एक कोटी रुपये आपलं हे मालतारण कर्ज शिल्लक राहिले त्याच्यात ते तेवढी साखर आहे ते तोंडाला दोन त्याचं मिळेल अल्पमुदत कर्ज आता एकशे दहा कोटी रुपये आपण ह्या वर्षाचं उचललेलं ते अल्पमुदत कर्ज पुढच्या फिडीला आपलं ते राहील त्यानंतर अल्पमुदत रूपांतर ज्या वेळेस आम्हाला हे कर्ज फेडता आलं नाही अल्पमुदत कर्जाचं मागच्या वेळेस त्यावेळेस पंचवीस कोटीचा विनंती करून आम्ही जिल्हा बँकेला पाच वर्षाकरता त्याचे मुदतीचे हप्ते करून घेतलेत आणि ते, ते पुढच्या वर्षी चौदा कोटी रुपये शिल्लक राहिलेले आहेत सॉफ्ट लोन सहा कोटी रुपये चोवीस सहा कोटी चोवीस लाख शिल्लक राहिले त्याचे आता अखेर चार कोटी नव्याण्णव लाख रुपये राहिलेले आहेत आणि आसवनी उत्पादनापोटी आपल्याला एफ आर पीला पैसे कमी पडले म्हणून आसवनी प्रकल्प सुरू होता तो सुरू झाला होता त्याच्यावर आम्हाला पंधरा कोटी बँकेकडून उचलले आणि हे बाकीचं पेमेंट करण्यासाठी त्याला ती मदत झाली त्याचे बारा कोटी रुपये शिल्लक आहेत आसवानी प्रकल्प त्याला साठ पन्नास कोटी रुपये जे आपण उचलले होते त्याचे दोन हप्ते राहिले आहेत म्हणजे वीस कोटी रुपये जर ते गेल्यानंतर पुढच्या वर्षी पूर्णपणे हा आपला इथेनॉलचा प्रकल्प कर्जमुक्त होईल आणि हीच फार मोठी पुढच्या वर्षी जर हे सगळं मिटलं तर त्याच्यातून आपण एक पंचवीस तीस चाळीस कोटी कसे उपलब्ध करू शकू आणि हा जो मधला एक तीस चाळीस कोटीचा जो तोटा आपल्याला होतो तो भरून काढण्याचा प्रयत्न खरं म्हणजे या आसवनी प्रकल्पामधून आपल्याला होईल आणि म्हणून मलेशिया टँकचं एक शेहेचाळीस लाख रुपये राहिले होते ते ते आपण भरू आत्मनिर्भय कर्ज केंद्र सरकारने एक स्कीम काढून ह्या ज्या काही अडचणी झालेल्या कारखान्यांना आत्मनिर्भय कर्ज दे दिलं होतं आणि त्याचं आता आमचा अठरा कोटी रुपये ते शिल्लक राहिलेलं आहे आणि म्हणून मध्यम मुदत कर्ज युनियन बँकेचं आपलं पंचवीस कोटी रुपये तर ते आपण भरलेलंच आहे पूर्ण आणि म्हणून असं एकूण कर्ज एकशे एकोणतीस अधिक एकशे नऊ असं साधारण दोनशे पस्तीसचे आणि स्टेट बँक एकवीस म्हणजे दोनशे साठ पासष्ट कोटी रुपये कर्ज आज आपल्या कारखान्यावर आहे त्याच्यामध्ये एकशे नऊ कोटी हे अल्पमुदत कर्ज आहे बाकीच्या फिडींच्या थोडे थोडे कर्ज आहेत ते हप्त्यावरून आपण फिडू आणि म्हणून हे जर एन सी टी सीचं आता ते बंद झालेलं आहे परंतु एम एस सी बँकेचं कर्ज आज जो काही सा केंद्र राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि त्यांनी जर एवढ्या महिना पंधरा दिवसात दिले तर थोडंफार रिलीफ ह्या कारखान्याला भेटेल परंतु माझी विनंती आपल्या सगळ्या ऊस सभासदांना जास्तीत जास्त ऊस लावा आता संकट आपल्याला दिसतं आहे सगळ्यांना पाऊस कमी पडतो आहे आज सुरुवात झाली परंतु बाकीच्या सगळ्या थोडा थोडा जरी ऊस लावला एक पाच लाख टन उत्पादन जर ह्या कारखान्याला जर मिळालं तर आपण हा कारखाना आता जे कारखान्यापूर्वी ज्यांचं इथेनॉलचे एक एक लाख दोन दोन फुटीपर्यंत गेलेत यांची क्षमता जवळजवळ पंधरा ते वीस हजार दररोज क्षमता वाढवलेली आणि म्हणून आपण फक्त पस्तीसशे वाढवली ती जर वाढवली नसती तर हे पंधरा आणि वीस हजार टन दररोज गाळप करणारे कारखाने हा महाराष्ट्र या जिल्ह्यातला सगळा ऊस घेऊन जातील आणि त्यामुळं हा जो काही पस्तीसशेचा गेला त्याचं कारणच हे होतं का आपल्या तालुक्यातलासुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातलासुद्धा ऊस मार चारखेपर्यंत जास्तीत जास्त व लवकर आला पाहिजे हा प्रयत्न त्या दृष्टीनं आपण केलेला आहे अनेक कारखाने महाराष्ट्रातले राज्यातले अनेक नवीन नवीन हे ये येतात सुधारणा येतात आणि ते करतात सगळं परंतु आपल्याला ते काही पैसे नसल्यामुळं आपण फार काही मॉडिफिकेशन करू शकलो नाही काही मिल बदलावल्या बदलावं लागतील काही आपले जे काही टर्बाईन आहेत ते मोटारवर तेसुद्धा बदलावं लागतील जेणेकरून परंतु हे सगळं करायला अनेक अडचणी आहेत परंतु काही जरी झालं कल्पना एक आमच्या सगळ्यांची आपल्या सगळ्यांचा जो विश्वास सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्यावर टाकलेला आहे आणि आमचंसुद्धा एकच कल्पना आहे पर काय व्हायचं ते होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये लागल तो प्रयत्न करायला लागले तरी चालतील अजितदादा आमच्या पाठीमा भक्कमपणे उभे आहेत त्यांनी मी सांगितलं गायकर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना व्यवस्थितरित्या आपल्याला आणावं हो लागेल आणि म्हणून सरकारचे सगळी मंडळी मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे जाऊन लागल तो प्रयत्न करावा लागेल परंतु हा अगस्ती साखर कारखाना समर्थपणे चालू ठेवण्याचं वचन मी आपल्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्याला देतो आपण मोठ्या संख्येनं आलात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आज पुढं बावीस तेवीसचा हा वार्षिक अहवाल तेरीस ताळेपन्न फातवटा पत्रक मंजुरीसाठी ठेवतो त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज